नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. जे लोक स्टॉक मार्केटमध्ये खूप दिवसापासून काम करतात, ज्या लोकांना स्ट्रगल करायचं आहे किंवा हार्डवर्क करून ज्यांना पैसे कमवायचे आहेत, त्यांच्यासाठी एक मी टूल्स जे आहेत ते काय करणार आहे सांगणार आहे, जे तुमचं प्रॉफिट जे आहे ते सिक्रेटली डेफिनेटली काय करू शकतं त्या ठिकाणी इन्क्रीज करू शकतं. कारण का आपल्याला स्टॉक मार्केटचा जर तुम्ही स्टडी केला तर प्रचंड मोठा डेटा जो आहे तो दररोज मार्केटमध्ये काय होत असतो त्या ठिकाणी जनरेट होत असतो. हा जनरेट झालेल्या डेटाचं अनालिसिस करणं, त्याचं कंपलायझेशन करणं आणि त्यातून रिझल्ट काढणं आणि त्याच्यावरती ट्रेड घेणं हे खरंच एक प्रॉफिटचं लक्षण मानलं जातं. किंवा तिथं तुम्ही एक चांगलं प्रॉफिट जे ते काय करू शकता त्या ठिकाणी जनरेट करू शकता. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो की आपल्याला कुठून तरी टिप्स मिळायला पाहिजे होते, आपल्याला कुठून तरी कॉल मिळायला पाहिजे होते, त्याचबरोबर टेक्निकल इंडिकेटर असं एखादं समजायला पाहिजे ज्याच्यावरून मी लगेच बाय करू शकतो, लगेच सेल करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या वरवरच्या असतात लक्षात. पण एखादा स्टॉक जो आहे तो वाढतो, पण वाढत असताना त्याच्यामध्ये काहीतरी बदल होत असतात. एखादा स्टॉक जर सेलिंग प्रेशरमध्ये जात असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होत असतात. हे चेंजेस जे आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जर तुमचं प्रॉफिट जर डबल करायचं असेल, सध्या जे प्रॉफिट होत आहे तुमचं ते डबल इन्क्रीज करायचं असेल, तुमची जर तुम्हाला अॅक्युरेसी वाढवायची असेल, तुम्हाला तुमचे जर SL हिट होत असतील तर ते जर कमी करायचे असतील, तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण काय, एखादा स्टॉक आहे तो वरती का जातो तर त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असतं आणि त्याचं स्ट्रॉंग टेक्निकल अँसर जे आहे ते आपल्याला काय होत असतं त्या ठिकाणी ह्या डेटामधून मिळतो. मग हा डेटा आपल्याला कुठं आणि कशा पद्धतीनं बघता येईल आणि त्याच्यातून आपण एखाद्या स्टॉकमध्ये बाय कधी करू शकतो, सेल कधी करू शकतो, एखादा स्टॉक जर वाढत असेल तर त्याची जी अप ट्रेंड सुरू आहे तो ट्रेंड कुठं थांबणार आहे, किंवा एखादा स्टॉक डाऊन ट्रेंडला चालला असेल तर तो डाऊन ट्रेंड वीक कुठं होणार आहे, ह्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते आपल्याला चार्टवर आणि चार्टच्या पण अगोदर ती तुम्हाला त्याचा ओपन इंटरेस्टवरतीच लक्षात येतं, व्हॉल्यूमवरती लक्षात येतं. तर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्या चार महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, त्यामध्ये लॉंग बिल्डअप असेल, शॉर्ट बिल्डअप असेल, लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट कवरिंग, अशा ह्या चार कन्सेप्ट आहेत. विशेषतः तुम्ही FNO मधल्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत असाल, तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेडिंग करत असाल, तर तुमच्यासाठी हा डेटा दररोजच्या दररोज बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही हा डेटा न बघता जर ट्रेडिंग करत असाल तर डेफिनेटली कुठं तर तुम्ही लॉसला आमंत्रित मार्केटमध्ये करत असता लक्षात असतं. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवात करण्या अगोदर माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत तर प्लीज पहिल्यांदा काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा व कमेंट्स करा आणि त्यामध्ये सांगा की तुम्हाला अजून ह्या व्हिडिओमध्ये कशाची आवश्यकता आहे किंवा अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. त्यामध्ये ह्या ज्या आत्ता मी तुम्हाला चार कन्सेप्ट सांगितल्या, ह्या चार ज्या कन्सेप्ट आहेत ह्या चार कन्सेप्ट नेमक्या काय आहेत, तर तुम्ही ज्या वेळेला ऑप्शन आणि फ्युचरमध्ये ट्रेडिंग करता त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात किंवा काही बाबी ज्या आहेत त्या बघाव्या लागतात. जसं की विचारात घेत झालं तर एखाद्या स्टॉकची प्राईस हे खूप महत्त्वाचं आहे. स्टॉक मार्केटमध्ये प्राईसला देवा समान मानलं जातं, प्राईस इज इक्वल टू गॉड किंवा प्राईस ही भगवान आहे असं स्टॉक मार्केटमध्ये समजलं जातं किंवा म्हटलं जातं. मग हे का समजलं जातं, तर प्राईसमध्ये सर्व गोष्टी डिस्काउंट होत असतात. जी भविष्यात एखादी घटणारी घटना असेल, एखाद्या कंपनीचा येणारा चांगला रिझल्ट असेल, एखाद्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये होणारे चेंजेस असतील, जे काय चेंजेस त्या कंपनी संदर्भात त्या स्टॉक संदर्भात आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टींचं रिफ्लेक्शन जे आहे ते तुम्हाला स्टॉकच्या प्राईजवरती होत असतं आणि आपल्याला तेच पकडायचं आहे. स्टॉकची प्राईज पकडायची आहे, स्टॉकच्या प्राईज बरोबर त्याचा व्हॉल्यूम पकडायचा आहे आणि व्हॉल्यूमच्या बरोबर त्याचा ओपन इंटरेस्ट पकडायचा आहे. आणि तुम्हाला प्राईज आणि ओपन इंटरेस्ट जर पकडता आला तर तुमची सध्याची जी अॅक्युरेसी आहे ट्रेडिंगची ती तुम्ही डबल इझिली करू शकता किंवा तुमच्या प्रॉफिटचा ग्रोथ जो आहे तो डबल डेफिनेटली करू शकता. इतकी पॉवर जी आहे ते ह्या टूल्समध्ये आहे, त्याला मी सिक्रेट ऑफ प्रॉफिट असं काय केलं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग तुम्ही जर टी व्ही बघत असाल किंवा अजून कुठला युट्यूब चॅनल बघत असाल, अजून कुठल्या पद्धतीचा जर स्टडी केला असेल तर तुम्ही हे चार कीवर्ड जे आहेत ते डेफिनेटली प्रत्येक ठिकाणी ऐकले असतील. जसं की लॉंग बिल्डअप असेल, शॉर्ट बिल्डअप असेल, लॉंग अनवाइंडिंग असेल आणि शॉर्ट कवर, ह्या नेमक्या काय कन्सेप्ट आहेत एक्झॅक्ट आणि त्याचा स्टॉकच्या प्राईजवर कसा परिणाम होतो हे आपण लाईव्ह उदाहरणाच्या साहाय्याने काय करणार आहे मी तुम्हाला आजचं दाखवणार आहे. आज 30 ऑक्टोबर 2020 तारीखला, आजच्या तारखेला स्टॉक मार्केट जे क्लोज झालं जेष्ठ थोड्या वेळापूर्वी, त्याच्यामध्ये नेमकं काय आला डेटा. आजचा लॉंग बिल्डअपचा डेटा काय होता, शॉर्ट बिल्डअपचा डेटा काय होता, लॉंग अनवाइंडिंगचा डेटा काय होता आणि शॉर्ट कवरिंगचा डेटा काय होता, हा डेटाच्या साहाय्याने मी तुम्हाला एक्झॅक्ट चार्टवरती देखील लिहून काय करणार आहे दाखवणार आहे त्याच्यामध्ये कसा चेंज.
की ज्या व्यक्तीला जर स्टॉक मार्केटमधून तुम्हाला जर शिकायचं असेल, स्टडी करायचं असेल आणि पैसा कमवायचा असेल, तर तुम्हाला हा व्हिडिओ आहे तो पूर्ण व्यवस्थित लक्ष देऊन एक नाही दोन वेळा काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल लॉंग बिल्डअप काय असतं, शॉर्ट बिल्डअप काय असतं, लॉंग अनवाइंडिंग काय असतात आणि शॉर्ट कवरिंग काय असतात, आणि त्याचा नेमका काय अर्थ असतो, तो काय करायचा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा किंवा तो काय करायचा आपल्याला इथं बघायचं. तर त्यातली पहिली कन्सेप्ट जी आहे ती लॉंग बिल्डअप. लॉंग बिल्डअप म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं लॉंग बिल्डअप? लॉंग म्हणजे जसं की बाय करणं. काय करणं? लॉंग म्हणजे जसं की बाय करणं, म्हणजे एक नवीन बायची ऑर्डर जे आहे ते एक्झिक्यूट करणं लक्षात असतं. मग एखादा स्टॉक, एखादा इंडेक्स असेल किंवा एखादा FNOचा स्टॉक असेल, तो तुम्ही बाय कधी कराल किंवा कुठल्या सिच्युएशनला कराल, तर हे खूप महत्वाचं आहे. जसं की तुम्हाला जर वाटत असेल ह्या स्टॉकच्या किमती वरती जाणार आहेत, तर तुम्ही त्या स्टॉकला खरेदी करता, आणि तुम्ही त्या स्टॉकला खरेदी करत असताना त्या स्टॉकचा व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्ट जर वाढत असेल, तर तुमचं जे इंटरप्रिटेशन त्या ठिकाणी बनतं ते खूप स्ट्रॉंग बनतं, बुलिश बनतं, किंवा प्राईस जे आहे ते कंटिन्यू टू राईज होते. म्हणजे प्राईस जे आहे ती कंटिन्यू तिथे काय होणार आहे त्या ठिकाणी वाढणारी असते हे लक्षात. म्हणजे थोडक्यात जर विचारात घेत आलं, तर ज्यावेळेला आपण एखाद्या स्टॉकचं लॉंग बिल्डअप आयडेंटिफाय करतो, त्यावेळेला तो स्टॉक फक्त आपण प्राईस बघितलेला नसते, तर त्याचा व्हॉल्यूम बघितलेला असतो, त्याचबरोबर त्याचा ओपन इंटरेस्ट बघितलेला असतो. आणि ज्यावेळेला एखाद्या स्टॉकचा प्राईस, ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्यूम ह्या तिन्ही गोष्टी वर जातात, त्यावेळेला तो स्टॉक खाली येण्याची खूप कमी प्रॉबॅबिलिटी असते. म्हणजे मी गॅरंटी देत नाही, स्टॉक मार्केटमध्ये गॅरंटी वगैरे काहीही असत नाही, पण तुमचं जे इंटरप्रिटेशन आहे त्या इंटरप्रिटेशनला तेवढं स्ट्रॉंग सपोर्ट मिळू शकतो लक्षात. मग आपल्याला एखाद्या स्टॉकचं प्राईस पण वरती चाललंय, त्याचा व्हॉल्यूम पण अप आहे आणि त्याचा ओपन इंटरेस्ट पण वरती चाललाय किंवा अप आहे, हे कसं समजणार, कसं ओळखणार? कारण का डेटा तर प्रचंड असतो आपल्याकडे स्टॉक मार्केटचा, प्रत्येक स्टॉक मध्ये व्हॉल्यूम जनरेट होतो. त्याचबरोबर जे स्टॉक FNO मध्ये किंवा फ्युचर मध्ये ट्रेड करतात त्या प्रत्येकाचा ओपन इंटरेस्ट असतो. मग त्यातल्या कोणत्या स्टॉकचा ओपन इंटरेस्ट वाढायला लागलाय, प्राइस वाढायला लागले आणि व्हॉल्यूम वाढायला लागलाय, ज्याचं इंटरप्रिटेशन आपण करतो की स्टॉक जो आहे तो बुलिश फॉर्म मध्ये आहे किंवा त्याचा जो ट्रेंड आहे सध्याचा तो कंटिन्यू राहणार आहे असं आपण समजू. तर ते पण मी काय करणार आहे, तुम्हाला एका सॉफ्टवेअर मध्ये नेऊन दाखवणार आहे, त्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, इझिली असे स्टॉक फक्त एका मिनिटात आयडेंटिफाय करू शकता ज्या स्टॉकचं प्राईस, व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्ट या तिन्ही गोष्टी वाढत आहेत. त्याच पद्धतीनं शॉर्ट बिल्डअप. मग हे शॉर्ट बिल्डअपचे नेमके काय कन्सेप्ट आहे, जसं की तुम्हाला माहीत असेल की आपण बऱ्याच वेळेला एखाद्या स्टॉकला काय करतो, सेल करतो. काय करतो आपण बऱ्याच वेळेला एखाद्या स्टॉकमध्ये शॉर्ट सेलिंग करतो, लक्षात असू द्या. शॉर्ट सेलिंग करतो म्हणजे तो स्टॉक खाली पडणार आहे असं जर वाटत असेल तर आपण त्याला तिथं सेल करत असतो. त्याच पद्धतीनं ओपन इंटरेस्टमध्ये सुद्धा ही पोझिशन जी आहे ती डिक्लेअर होते किंवा तिथं इंडिकेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे शॉर्ट बिल्डअप कशाला म्हणायचं, पीपल जे आहेत किंवा मार्केटमध्ये असणारे जे सेंटिमेंट आहेत किंवा जे इन्व्हेस्टर आहेत हे शॉर्ट पोझिशन घ्यायला लागलेत. काय करायला लागलेत ते, त्या ठिकाणी मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन जे आहेत ते क्रिएट करत आहेत, लक्षात असू द्या. मग हे शॉर्ट पोझिशन का करत आहेत क्रिएट, तर त्यांच्या अशा अपेक्षा आहेत, त्यांना असं वाटतं की येणाऱ्या कालखंडात ज्या आहेत त्या स्टॉकच्या किमती ज्या आहेत त्या काय होणार आहेत, त्या ठिकाणी खाली जाणार आहेत. म्हणजे स्टॉकचं प्राईस जे आहे, काय होते शॉर्ट बिल्डअपमध्ये स्टॉकची प्राईस जी आहे ती त्या ठिकाणी डाऊन साईडला जात असते, लक्षात. आणि त्याच वेळेला ओपन इंटरेस्ट जो आहे तो ओपन इंटरेस्ट काय होत असतो, त्या ठिकाणी वाढत असतो. म्हणजे स्टॉक जो आहे सध्याला काय व्हायला लागलाय, वीक व्हायला लागलाय किंवा बेरिश व्हायला लागलाय किंवा डाऊन ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू होतोय असं. म्हणजे ज्या एखाद्या स्टॉकमध्ये ज्या वेळेला शॉर्ट बिल्डअप होतात त्यावेळेला नेमकं काय होतं, त्यावेळेला त्या स्टॉकची किंमत डाऊन साईडला जाते, त्याचा व्हॉल्यूम वाढतो आणि त्याच वेळेला त्याचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतो. म्हणजे स्टॉक बेरिश फॉर्म मध्ये चाललाय, म्हणजे त्या स्टॉकमध्ये त्या इंडेक्समध्ये मंदीडिया ज्या आहेत किंवा मंदीवाले लोक जे आहेत ते जास्त ऍक्टिव्ह होतात असा त्याचा अर्थ. त्याचबरोबर लॉंग अनवाइंडिंगचे कन्सेप्ट आहे. ही लॉंग अनवाइंडिंगचे कन्सेप्ट काय दाखवते, लॉंग अनवाइंडिंग म्हणजे काय, तर तुम्ही एखाद्या स्टॉकवरती लॉंग आहात, म्हणजे तुम्ही त्या एखाद्या स्टॉकवरती इंडेक्समध्ये बायची पोझिशन घेतली आहे आणि तुम्हाला असं वाटायला लागलंय की हा जो स्टॉक वरती चाललाय हा वाढण्याचा वेग कुठंतरी मंदवणार आहे किंवा तो स्टॉक जो आहे तो आता वाढायचा थांबणार आहे असं आपल्याला ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला मार्केटमध्ये असणारे प्लेयर जे आहेत ते काय करतात, तिथं प्रॉफिट बुकिंगला सुरुवात करतात, म्हणजे लॉंग अनवाइंडिंग करतात. मग ज्या वेळेला ते लॉंग अनवाइंडिंग करतात त्यावेळेला नेमकं मार्केटमध्ये काय होतं, तर लॉंग अनवाइंडिंग होत असताना मार्केटमध्ये किंमत तर वाढत असते पण त्यावेळेला त्या स्टॉकचा व्हॉल्यूम जो आहे तो डाऊन झालेला असतो,
त्याच वेळेला त्या स्टॉकचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा डाऊन झालेला असतो. म्हणजे सध्याचा अप ट्रेंड जो आहे तो कुठंतरी तुम्हाला वीक होताना दिसून येईल आणि तिथून ट्रेंड रिव्हर्सल होणार आहे याचे संकेत आपल्याला त्या स्टॉकमध्ये किंवा त्या इंडेक्समध्ये मिळतात लक्षात. त्याचबरोबर शॉर्ट कव्हरिंग, हे शॉर्ट कव्हरिंगची नेमकी काय कन्सेप्ट आहे, जसं की तुम्ही शॉर्ट बिल्डअप बघितलं, शॉर्ट कव्हरिंगमध्ये काय होत असतं की सध्याची स्टॉकची किंमत जी आहे ती डाऊन ट्रेंडला चाललेली असते, म्हणजे कंटिन्यू कमी होत असते लक्षात. पण ही किंमत कमी होत असताना त्या ठिकाणी त्या स्टॉकचा व्हॉल्यूम डिक्रीज होतो, त्याचबरोबर त्याचा ओपन इंटरेस्ट सुद्धा काय होतो त्या ठिकाणी कमी होतो, म्हणजे त्या पोझिशनमध्ये असणारी लोकांचा इंटरेस्ट कमी होतो. मग ज्यावेळेला तिथं लोकांचा असणारा इंटरेस्ट कमी होतो त्यावेळेला स्टॉक जो आहे तो ट्रेंड रिव्हर्सल करण्याच्या मूडमध्ये असतो, किंवा बऱ्याच वेळेला असं होण्याची शक्यता आहे की स्टॉकचा जो डाऊन ट्रेंड वीक होता, डाऊन ट्रेंड होता, तो ट्रेंड कुठंतरी वीक होताना तुम्हाला काय होतं त्या ठिकाणी क्लिअरली जे आहे ते दिसत असतं लक्षात असल्या. म्हणजे ह्या चार कन्सेप्टच्या साह्याने जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला बेनिफिट जो आहे तो होऊ शकतो. मग हा बेनिफिट कसा होऊ शकतो तर ते पण मी काय करणार आहे तुम्हाला एक्झॅक्ट दाखवणार आहे. ते बघितल्यानंतर तुमच्या लगेच काय होईल त्या ठिकाणी लक्षात येईल, काय होईल त्या ठिकाणी ते बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात. तर मी तुम्हाला काय करतो या ठिकाणी, डार्ट स्टॉक नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. काय डार्ट स्टॉक, जे तुमचं जर ऑफस्टॉक मध्ये डिमॅट अकाउंट असेल तर त्यांचं डार्ट स्टॉक तुमच्याकडे ऍप्लिकेशन असेल, तर तुम्ही काय करू शकता, एखाद्या स्टॉक मध्ये शॉर्ट बिल्डअप कुठं व्हायला लागलेत, लॉंग बिल्डअप कुठं व्हायला लागलेत, लॉंग अनवाइंडिंग कुठं व्हायला लागले आणि प्रॉफिट बुकिंग कुठं व्हायला लागले, म्हणजे शॉर्ट कव्हरिंग कुठं व्हायला लागले, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या काय करू शकता तुम्ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकता लक्षात असल्या. मग हे कसं आयडेंटिफिकेशन करायचं हे काय करणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी एक्झॅक्ट दाखवणार आहे लक्षात असल्या. ओके, आता इथं तुम्ही जर स्क्रीनवर बघितलं असेल तर तुम्हाला काही डेटा जो आहे तो इथं दिसतोय. काय दिसतोय या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला काही डेटा दिसतोय, जसं की आजच्या घडीला म्हणजे आज 30 ऑक्टोबर डेट आहे आणि आज कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये लॉंग बिल्डअप झाले, या ठिकाणी कशाचा डेटा आहे, लॉंग बिल्डअपचा डेटा आहे. म्हणजे आज टीव्हीएस मोटार असेल, अंबुजा सिमेंट असेल, गोदरेज प्रॉपर्टी असेल, झी इंटरटेनमेंट असेल, बाटा इंडिया असेल, नेस्ले, अशा काही चांगल्या स्टॉकमध्ये किंवा टाटा स्टील असेल, ह्या स्टॉकमध्ये आज लॉंग बिल्डअप झाले. मग हे लॉंग बिल्डअप होत असताना काय झाले नेमकं, तर स्टॉकची प्राईस जी आहे ते त्या ठिकाणी काय दिसते तुम्हाला, क्लिअरली अप गेलेली दिसून येते. त्याच वेळेचा स्टॉकचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा तुम्हाला तिथं क्लिअरली वाढलेला दिसेल. म्हणजे स्टॉकची प्राईस पण वरती जाते आणि तिथं ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण वरती झाला. मग अशा वेळेला एखाद्या स्टॉकचा मॉर्निंग पासून म्हणजे मार्केट ओपन झाल्यापासून जर एखाद्या स्टॉकचा ओपन इंटरेस्ट वाढत असेल आणि त्याची प्राईस जर वाढत असेल आणि ह्या दोन्ही गोष्टी जर होत असतील तर नेमकं त्या स्टॉकमध्ये काय होतं, तर ते पण मी काय करतो तुम्हाला दाखवतो. जसं की आता मी तुम्हाला टीव्हीएस मोटरचा स्टॉक जो आहे तो दाखवला. जसं की तुम्ही टीव्हीएस मोटरचा जर स्टॉक बघितला, तुमच्या स्क्रीनवर जर काही हे बघितलं आजचं, आज स्टॉकमध्ये काय झालं, तर त्या ठिकाणी लॉंग बिल्डअप झाले, म्हणजे स्टॉकची प्राईस पण वरती गेली, त्याचबरोबर स्टॉकचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा वाढलाय आणि त्याचा परिणाम जर बघितला या ठिकाणी स्टॉकमध्ये एक मोठी बुलिश कॅन्डल जी आहे ती तयार झाली आहे. हा स्टॉक जवळपास 7% किंवा ऍटलिस्ट 8% न वरती गेला आहे लक्षात असू द्या. हा स्टॉक काय झालाय, आज 8% न हा स्टॉक जो आहे तो त्या ठिकाणी वरती गेलेला तुम्हाला दिसून येईल. म्हणजे तुम्हाला जर मार्केटमधून चांगला पैसा जनरेट करायचा असेल, प्रॉफिट जनरेट करायचं असेल, तर हार्ड वर्क शिवाय पर्याय नाही, रिसर्च केल्याशिवाय पर्याय नाही, स्टडी केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज काय करावं लागेल, कुठल्या स्टॉकमध्ये लॉंग बिल्डअप व्हायला हे शोधून काढावं लागेल आणि त्या स्टॉकमध्ये जर तुम्ही बायची पोझिशन घेतली तर तिथं तुमची प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप वाढते, हे लक्षात असू द्या फक्त. त्याचबरोबर आपण जर बघायचं झालं, हे जसं की मी आता तुम्हाला लॉंग बिल्डअपचं दाखवलं, त्याच पद्धतीनं शॉर्ट बिल्डअपचा जर विचार केला तर तिथं काय दिसतंय, तर शॉर्ट बिल्डअपचा जर डेटा बघितला, म्हणजे अशा काही स्टॉक आहेत ज्याच्यामध्ये शॉर्ट बिल्डअप व्हायला लागले, म्हणजे लोक तिथं मंदी बनवायला लागलेत आणि ही मंदी फ्रेश बनवायला लागलेत. काय करायला लागलेत, मंदी जी आहे ते नव्यानं बनवत आहेत लक्षात. मग असे कुठले स्टॉक आहेत, जसं की या ठिकाणी हिरो मोटोकॉपचा स्टॉक आहे, हिंदुस्तान युनिलिव्हरचा स्टॉक आहे, मुथूट फायनान्सचा स्टॉक आहे, आयशर मोटार आहे, मारुती आहे, बजाज फायनान्स आहे, अशा काही स्टॉकमध्ये काय व्हायला आहे, तिथं शॉर्ट बिल्डअप व्हायला आहे. म्हणजे लोक नव्यानं मंदी बनवत आहेत, मंदी करत आहेत किंवा शॉर्ट करत आहेत. जसं की मी तुम्हाला हिरो मोटोकॉपचा जर स्टॉक दाखवला तर तुमच्या ते अधिक क्लिअर होईल चार्टवरती. म्हणजे त्या ठिकाणी चार्टवरती सुद्धा तुम्हाला एक ट्रेंड जो आहे तो कुठंतरी काय होताना दिसून येईल, चेंज होताना दिसून येईल लक्षात असू द्या. हिरो मोटोकॉप
हिरो मोटोकॉपचा स्टॉक जो आहे तो काय करतो, मी वॉचलिस्टला ऍड करतोय आणि त्याचा चार्ट वरती दाखवतो, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. जसं की या ठिकाणी चार्टवर जर बघितलं तुम्ही हिरो मोटोकॉपच्या संदर्भात, तर तुमच्या लगेच लक्षात येईल. काय लक्षात येत आहे? स्टॉक मध्ये क्लिअरली डाऊन ट्रेंड जो आहे तो त्या ठिकाणी सुरुवात झालेला दिसून येईल. म्हणजे स्टॉक जो आहे तो काय व्हायला पडत आहे, आणि हा स्टॉक पडत असताना आजच्या घडीला जर बघितलं, आजच्या घडीला म्हणजे आजच्या दिवशी या ठिकाणी फ्रेश शॉर्ट जे आहेत ते झालेत. आणि हे फ्रेश शॉर्ट कुठं झालेत? 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वरती झालेत. म्हणजे स्टॉकनं पहिल्यांदा 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला ब्रेक केलं, त्यानंतर 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला ब्रेक केलं, आणि त्यानंतर जो महत्वाचा सपोर्ट होता 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा, तो सुद्धा काय केला या ठिकाणी हिरो मोटोकॉपच्या स्टॉकनं ब्रेक केलाय. त्याचा अर्थ असा होतो की स्टॉक मध्ये नव्यानं मंदी जी आहे ती केली जाते, म्हणजे शॉर्ट बिल्डअप जे आहे ते या ठिकाणी होते. मग अशा सिनारिओमध्ये तुम्हाला जर आता इथून पुढे फ्रेश मंदी जर करायची असेल किंवा शॉर्ट करायचं असेल, तर तुम्हाला काय प्रोबॅबिलिटी आहे किंवा तुम्हाला कुठलं टार्गेट मिळू शकतं? तर या ठिकाणी तुम्हाला टार्गेट जे ते 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंगचं मिळू शकतं. जसं की 2686 रुपये ह्या किमतीसाठी तुम्ही काय करू शकता? शॉर्ट करू शकता त्या ठिकाणी. किंवा फ्युचरमध्ये ऑप्शन मध्ये जर ट्रेडिंग करणार असाल तर 2650 आसपासचा किंवा 2600 फूट जो आहे तो तुम्ही काय करू शकता? तिथं खरेदी करू शकता. पण हे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं इथं सजेशन नाही आहे खरेदी करण्याचं. तुम्ही जर हा खरेदी केला, तिथं जर स्टॉक नाही पडला, तर त्याची जबाबदारी जी आहे ती आपली वैयक्तिक असेल. तिथं स्वतःची रिस्क तपासून काय करायचं तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. म्हणजे जसं की मी तुम्हाला इथं सांगतोय की बाबा ट्रेंड रिव्हर्सल झालेला आहे, फ्रेश शॉर्ट बिल्डअप आलेलं, तर ह्याच्यावरती ट्रेड घेणं सुद्धा रिस्की असू शकतं. त्याचं कारण असं आहे की स्टॉक मार्केट जे चालतं ते प्रोबॅबिलिटीवर चालतं, त्या बीचच्या प्राइस ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्यूम वरती चालतं. सपोज उद्या ह्या स्टॉक मध्ये किंवा ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये एखादी मोठी पॉझिटिव्ह न्यूज आली येणाऱ्या आठवड्यामध्ये, तर तिचं त्याचा परिणाम असा दिसून येईल की त्या स्टॉक मध्ये असणारे शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झालेली दिसून येईल तुम्हाला. म्हणजे शॉर्ट बिल्डअप जे आहेत ते तिथं अनवाइंडिंग सुद्धा होताना तुम्हाला दिसून येतील, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर या ठिकाणी जर तुम्ही दुसरा डेटा बघितला तो म्हणजे शॉर्ट कव्हरिंग. हे शॉर्ट कव्हर करणं म्हणजे काय? म्हणजे लोकांनी काय केले असतात, काही शॉर्ट कव्हर करतात. जसं की लोकांनी सेल केलं स्टॉकला, त्यांना वाटतं की आता हा ट्रेंड जो आहे तो संपलेला आहे. काय झालं? हा ट्रेंड संपलाय, हा ट्रेंड जो आहे तो कुठेतरी वीक होतोय, अशा वेळेला शॉर्ट कव्हरिंग होतं. मग तिथं काय होत असतं? स्टॉकच्या किमती वाढतात, त्याच वेळेला ओपन इंटरेस्ट जो आहे तो खूप वेगानं कमी होतो. म्हणजे त्या ठिकाणी स्टॉक मध्ये वाढीला सुरुवात झालेली तुम्हाला त्या ठिकाणी कुठं दिसून येईल, हे सुद्धा एक बुलिश साइन आहे. आणि त्याच पद्धतीनं प्रॉफिट बुकिंग मध्ये काय होत असतं? तर प्रॉफिट बुकिंग ज्या वेळेला एखाद्या स्टॉक मध्ये इंडेक्स मध्ये होतं, त्यावेळेला स्टॉकची किंमत पण खाली जाते आणि त्याच वेळेला त्याचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा तुम्हाला कमी झालेला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे या ठिकाणी जर लुपिनचा स्टॉक जर बघितला तर तुम्हाला हे क्लिअरली प्रॉफिट बुकिंग जे आहे ते या ठिकाणी होताना दिसून येईल. हा स्टॉक जो आहे तो काय होतोय? कंटिन्यू या ठिकाणी डाऊन साईडला चाललेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर मोफत डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर मोफत डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये झिरोदा आणि ऑपस्टॉकची लिंक काय केलेले तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्याच्यामार्फत तुम्ही काय करू शकता? मोफत डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर दररोज स्टॉक मार्केटची माहिती हवी असेल तर आमचा टेलिग्रामचा चॅनल आहे, त्याची पण लिंक मी काय केलेली आहे त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्याच्या सहाय्याने पण तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर स्टॉक मार्केटचं ट्रेनिंग घ्यायचं असेल ऑनलाईन, तर आमचा स्टॉक मार्केटचा ऑनलाईन ट्रेनिंगचा कोर्स देखील सध्या सुरू आहे, तो पण तुम्ही काय करू शकता? जॉईन करू शकता. त्याचे पण डिटेल्स मी काय केलेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. धन्यवाद. थँक्यू.